संघ तुम्हाला सुपर फोर मध्ये क्वालिफाय होताना पाहायला मिळाला आणि काल वाईल्ड कार्ड एंट्री वेतलदेव चांभारली संघाला मिळाली. आणि जेव्हा जेव्हा चांभारली संघ या मैदानावरती आलाय ना, याच मैदानावर त्यांनी भरपूर चांगली कामगिरी केली आहे. रामशेठ ठाकूर किटानगरी तुम्ही जावले हे मैदान पाहताय. कैलासवासी निलेश कडू आणि महेश घरत स्मृतीचषक 2024 हे शानदार पर्व तुमच्या समोर आपल्याला पाहायला मिळतं. आणि या स्पर्धेला खूप आवड बाय स्पॉन्सर श्री बिल्डर्स अँड डेव्हलपर, ज्याने आम्हाला दमदार योगदान दिलं. जवळजवळ 50,000 रुपयाची खरेदी आम्हाला त्यांच्या माध्यमातून योगदान लाभलं, त्यांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो. चलिए अगर यहाँ पर टॉस जीतकर वेस्टी टीम ने फील्डिंग का फैसला लिया है तो उनसे गुजारिश करते हैं कि तुरंत फील्डिंग की रचना कीजिए. विराज पाटील साहब वेशवी यांना विनंती असेल की आपण व्यापक व्यासपीठावरती आपलं आम्ही सहर्ष स्वागत करतो या स्पर्धेच्या वतीनं. स्वर्गीय कैलासवासी निलेश कडू आणि कैलासवासी महेश गरज शेलगर आयोजित आपण जावल्याच्या मैदानावरती हा क्रिकेटचा थरार पाहताय. स्मृतीचषक निलेश आणि महेश स्मृतीचषक 2024 प्रसाद गरज आमच्या समेत आहेत. रायगड के चेस मास्टर के वॉल पर जिन्हें जाना जाता है. लेकिन बहुत सारे अर्धशतक, जब भी इनके अर्धशतक होते हैं तो चेतन का अपडेट हमें जरूर रहती है कि इन्होंने कहां का अर्धशतक ठोके. परेश उर्फ गुड्डू वेशवी आइए स्वागत है. ये लीजिए हमारे महेश नाइक साहब. ये ठंडे रहते तो ठंडा रहने दिए, गर्म होते तो पूरा स्टेज हिल जाता है. सिमरन आर्ट्स के ओनर स्वागत है आपका. तो चलिए गेम इज ऑन, मैच होगा स्टार्ट. कुंभ मेले में तो साधु संत रहते हैं. ये टेनिस क्रिकेट का खेल, यहां पर 101 बंपर शेयर रहते हैं. पहली गेंद बिल्कुल ऑन साइड में मोड़ दिया है. लॉन्ग मिड ऑन खाली है, लॉन्ग ऑन की तरफ खिलाड़ी तैनात. उठाएंगे फील्ड करेंगे, तब तक एक लेने का प्रयास पर्याप्त समय था. प्रसाद लाइट कितनी बढ़िया है, देखिए पूरी तरीके से क्लियर बॉल दिख रही है. कई जगह होता है कि तकलीफें होती है खिलाड़ियों को, और आते ही देखा कि यहाँ पर पूरी तरीके से ये फ्रंट लाइट जो है खिलाड़ियों को पोषक वातावरण दे रही है. कितना बढ़िया मैदान, पिछले 2-3 दिनों से ठंडी भी काफी है, लेकिन फिर भी इस ठंडी में नाइट टूर्नामेंट का क्रेज जो है वो कम नहीं होता. पैरों में डालने का इरादा, इस बार भी अच्छा शॉट खेला है. लॉन्ग ऑन की तरफ फिर से एक बार एक रन मिलेगा, एक रनों की मदद से. हालांकि पहले सत्र में बल्लेबाजी करने वाली टीम मोरिया 11 सावरकर, विपक्ष कृषि का 11 वेशवी. रायगढ़ के क्रिस के अलावा भी दीपक पाटिल सर ने चर्चा की थी, क्योंकि देवी चपाड़ा के टूर्नामेंट में मैन ऑफ द सीरीज उन्हें टू व्हीलर देकर नवाजा गया था. रायगढ़ 40 प्लस में भी इन्हें टू व्हीलर बाइक देकर नवाजा गया था. 3 शतक इनके नाम पर और लीडिंग एज, इस बार लॉन्ग स्टॉप पर जाएगी गेंद, सीमा रेखा पार. बल्लेबाज सुमित के बल्ले से 4 रन. जब भी जावला टीम उरन में खेलने के लिए जाती है तो बिल्कुल ये सुमित घरत के द्वारा हमेशा इस टीम को प्यार किया जाता है. और ये सावरकर टीम का ये बकासूर है, एक बार चलता है तो पीछे मुड़कर नहीं देखता. और यहां से उसे अपना आक्रामक इरादा है वो स्पष्ट किया है उन्होंने. रन बने 6, बॉलर है मीत पाटिल, राइट आर्म राउंड द विकेट से तैयार. ओ जोर से मारने का प्रयास किया था, पूरी तरीके से चकमा खा गए बल्लेबाज सुमित. सीधा गेंद विकेट कीपर के हाथों में. हमने यह मुकाबला अभी लास्ट देखा था आदेश पोर्ट शिवाजी नगर के मैदान में, जब वेश्वी टीम ने कभी शानदार परफॉर्मेंस दिया था. एक ट्रॉफी तो अपने घर पर जरूर लेकर गई थी, लेकिन जो अपेक्षा थी वो नहीं उनसे खास मिली लास्ट अंतिम मुकाबले में. डॉट बॉल की समाप्ति, बोले तैयार. ये उड़ाया बकासुर के बल्ले से, वाडिश लॉन्ग ऑन के ऊपर से, यह पहला छक्का 6 रन. अगर सुमित घरत अपना अर्धशतक ठोकते हैं तो बिल्कुल प्रसाद घरत इनके ओर से जो आप मांगोगे ब्रांडेड शूज वो आपको दिए जाएंगे. बस 50 ठोकना है, आसान तो है नहीं, लेकिन देखेंगे, कोशिश तो जरूर करेंगे. बोल तैयार. और टप्पा थोड़ा पीछे रखा, सबमरीन डिलीवरी गेंद पड़ने के बाद बिल्कुल नीचे रही. देखिए सिर्फ मेरे ख्याल से कम समय में, सिर्फ 2.5 मिनट में ये ओवर समाप्त किया. तारीफ है काबिल वेशवी, कृषि का 11 वेशी टीम के गेंदबाज की तारीफ करेंगे. तो बिल्कुल ओवर नंबर समाप्त हुआ पहले ओवर के समाप्ति के बाद मोरिया 11 सावरकर टीम का स्कोर है 12 रन. बग्गर विकेट को नुकसान पर डीजे.
राजा शिवबा जन्मला, पापणीला पापणी भिडते त्याला निमित्त म्हणतात, वाघ दोन पावले मागे सरकते त्याला अवलोकन म्हणतात, आणि हिंद वी स्वराज्याची स्थापना करणाऱ्या वाघाला राजे छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात। हे संगीत तुम्ही डीजेच्या माध्यमातून ऐकलात। 12 है अच्छी स्थिति पहले ओवर में मौर्या स्पोर्ट्स 11 सावरकर की, लेकिन अब गेंदबाजी के मार्ग पर गेंदबाज आएंगे क्रिस केल ऑफ रायगढ़। 3 शतक है दिनेश पाटिल सर इस खिलाड़ी के नाम पर। राज भी 40 प्लस होने के बावजूद भी रेगुलर में कितना बढ़िया दमदार देते हैं। ये नहीं कि शेर बूढ़ा हो गया इसका मतलब वो घास खाता है, वो बिल्कुल मांसी खाता है। तैयार टपा पीछे था, कवर्स के ऊपर से मारने का प्रयास, फील्डर है वहां पर मौजूद, रोके गेंद को फील्ड करे, तब तक एक रन लेने का पर्याप्त समय, और एक रनों के मदद से मौर्या 11 सावरकर टीम का स्कोर है स्कोर कार्ड के ऊपर 13 रन। पहले विकेट के लिए बढ़िया साझेदारी, इसी का नाम तो क्रिकेट है कि जब आप तो अच्छी साझेदारी देते हो तो बाकी के बल्लेबाज भी आपके जो भी आते हैं जब आप आउट होते हो तो वो टूट पड़ते हैं बॉलर्स के ऊपर। पैरों का निशाना साधा है, लाउड अपील की गई थी अंपायर की तरफ, लेकिन अंपायर के मन में कोई दुविधा नहीं है। तब तक एक रन, स्पर्धेसाठी आपण पाहू शकाल सिमरन आर्टचे सर्वे सर्वा महेश शेख नाईक यांच्या वतीनं 5,000 रुपयाची देणगी या स्पर्धेसाठी, और कुछ क्षणों में बिल्कुल मैट्रिक्स बिल्डर्स एंड डेवलपर्स के ओनर मिस्टर राहुल शेठ मेहता, जयंतीलाल मेहता, और ये पूरी तरीके से इनका कुछ क्षणों में आगमन होगा। जितने भी बैनर लगे इस टूर्नामेंट में वो बैनर का पूरी तरीके से योगदान मैट्रिक्स बिल्डर्स एंड डेवलपर्स के ओनर आनंद राहुल शेठ मेहता, और राहुल शेठ मेहता और जयंतीलाल मेहता इनके ओर से बिल्कुल दिया गया उनका स्वागत करेंगे। डॉट बॉल की समाप्ति, समर्थ कड़ू के ताकत के पास 5 मिनट 17 सेकंड में अब तक 9 गेंदे फेंकी गई है। समर्थ कड़ू अगर विकेट है ठीक लेते हैं तो सुजीत ठाकुर इनके ओर से 5,000 का इनाम, लेकिन चकमा दे दिया फील्डर को, गेंद सीमा पार 4 रन। भारत का बच्चा बच्चा जय श्री राम बोलेगा। 22 तारीख को राम राज्य आपने देखा, प्रभु श्री राम मंदिर का उद्घाटन 16 आपने देखा, और इस बार चलिए अंदरूनी हिस्सा लगा बल्ले का और बल्लेबाज होंगे आउट। इसी के साथ विकेट नंबर गिरता हुआ टोटल पहला, और ये पहली छड़ी मैदान से बाहर मौर्या 11 सावरकर टीम की। तो बिल्कुल तीसरा मुकाबला खेला जाएगा स्वर्गीय शिवदास एंड धीरज स्मृति 11 मोरावे विपक्ष बेलपाड़ा, दोनों भी टीमों के कप्तान को यह पहला पुकार होगा कि इनिंग ब्रेक में आपको टॉस के लिए आना है। और चौथा मुकाबला आर्यन चिरले बनाम नीलकंठेश्वर 11 उलवे, और अंतिम मुकाबला गावदेवी शिव शंभो आदई विपक्ष डोंगरी, ये टीमों के बीच में खेला जाएगा। टॉप 4 में कल आपने देखा वेतल देव 11 सांभरली, ये समय समय का खेल है छोटे, जिसका आ गया दिनेश बंधु वो छा गया। गेंदबाजी काफी बढ़िया यहां पर समर्थक कड़ू की नजर आती हुई, अनुभव है प्रसाद इनके पास, और उसी अनुभव का यहां पर इस्तेमाल कर रहे हैं मौर्या 11 सावरकर टीम के बल्लेबाजों के ऊपर। लेफ्ट आर्म राउंड द विकेट से तैयार, 23 बॉल डालने का प्रयास, थोड़ी सी यहां पर ऊंचा ऊपर दिए गेंद, सफल ओवर की समाप्ति। इसी के साथ ओवर नंबर दूसरा समाप्त, 2 ओवर के समाप्ति के बाद रन बने टोटल स्कोर कार्ड के ऊपर 18 रन 1 विकेट के नुकसान के ऊपर मौर्या 11 सावरकर टीम। माझ्या राजारा माझ्या शिवबारा, कोण म्हणतो पुण्याचा राजा, कोण म्हणतोय मुंबईचा राजा, तर कोण म्हणतोय ठाण्याचा राजा। आम्ही फक्त जगात एकच मानतो तो राजा छत्रपती शिवाजी राजा।
शिवरायांचं संगीत तुम्ही डीजेच्या माध्यमातून ऐकलात तो बिलकुल यहाँ पर दो ओवर का खेल आप बचा हुआ यहाँ से चार्ज लेना पड़ेगा क्योंकि आप 9 विकेट आपके हाथों में सुरक्षित है और 12 गेंदे बची है। यहाँ से बल्लेबाज सुमित गर्ग को अपने बल्लेबाजी का जौहर दिखाना पड़ेगा। बॉलिंग में परिवर्तन, ऋषि कड़ू तैयार। पहली गेंद फिंगर रोल किए और बिल्कुल बाहर की तरफ निकालने का प्रयास किया। प्रसाद एक ताकत है कृतिका 11 वैश्विकी के, इनके पास लेफ्ट हैंडर गेंदबाज ज्यादा है, ये इनका प्लस पॉइंट है। तो सावरकर टीम को भी सोचना होगा कि इनके पास लेफ्टी बल्लेबाज को निकालना पड़ेगा। तू मैं थ्रो गलत था जिसका फायदा उठाया। कैच हिट की मांग जरूर की थी, फर्स्ट स्लिप में नहीं कैच पकड़ पाए, मौका मिला बल्लेबाज सुमित को। सुमित कितना आक्रमक होंगी ये जानती है कृषिका 11 वैश्विक टीम। और फिलहाल तो सिंगल मिलेगा, सिंगल्स की मदद से बढ़ता हुआ स्कोर है टोटल 19 रन। यस अंपायर, थर्ड अंपायर, बॉलर्स के गेंदबाजी के ऊपर आक्षेप। चलिए थर्ड अंपायर आइए, तो बिल्कुल स्क्रीन के ऊपर भी चेक कर सकते हैं प्रसाद। पंच आपल्याला विनंती असेल तुमचा सर नीरज राणावत सर। तो बिल्कुल यहां पर बात करेंगे तो तीसरे अंपायर की मांग की जा रही गेंदबाजी के, गेंदबाजी के ऊपर आक्षेप। दो गेंदे समाप्त हो चुकी है, बोलो तैयार होते हुए लेफ्ट आर्म ओवर द विकेट। ये लाइन अच्छी है, बिल्कुल अंपायर की तरफ शक की बुनियाद से देख रहे, डॉट बॉल की समाप्ति। स्कोर है स्कोर कार्ड के ऊपर सिर्फ और सिर्फ 19 रन। तीन गेंदे इस ओवर की फेंकी गई है, मात्र केवल एक ही रन आ चुका है। बैकफुट पर जाकर इस बार शॉट कवर की दिशा में खेला का प्रयास, फील्डर 30 यार्ड सर्कल में उठाएंगे, फील्ड करेंगे। तब तक एक रन पूरा, इक्का दुक्का से काम नहीं बनेगा दिनेश बंधु। यहां से इस मुकाबले में अगर आगे जाना है तो मोरिया 11 सावरकर टीम के बल्लेबाजों को बड़े शॉट खेलने जरूरी होंगे। एक छक्का दो चौके सिर्फ आ चुके हैं, सुमित के बल्ले से बड़े शॉट जरूर निकले। और इस बार अच्छा शॉट, शॉट बैकवर्ड स्क्वायर लेग के बीच में से गेंद को निकाला, डीप लॉन्ग लेग सीमा रेखा की तरफ, 4 रन। भारी 19 फेब्रुवारी अवघे काही दिवस खरं पाहू शकाल। राजा येतोय, देव येतोय आपला छत्रपती शिवाजी राजे, आणि त्यांचं संगीत तुम्ही डीजेच्या माध्यमातून ऐकलात। ओ चलिए इस बार मिस हो चुके बल्लेबाज, ओवर की समाप्ति। 3 ओवर की समाप्ति के बाद यहां पर रन संख्या बनी है 24, लॉस ऑफ 1 विकेट। बहुत ही मुश्किल स्थिति नजर आ रही है, 8.00 के रन रेट से फिलहाल चल रही है मौर्या स्पोर्ट्स 11 सावरकर। नाबे ग्राम पंचायत के विद्यमान सरपंच विजेंद्र भाई पाटिल, बिल्कुल वो भी इस मैच के लिए जरूर उनका आगमन होगा। पार्थ एंटरप्राइजेस के सर्वे सर्वा है और खास करके उनके द्वारा भी सरपंच ट्रॉफी का दमदार आयोजन नाइट का आपके सामने होगा। खास करके गावदेवी 11 नाबे का इस सीजन में नाइट टूर्नामेंट का आपको इस एरिया में एक और आयोजन देखने को मिलेगा। और इस आज देखिए रामशेठ ठाकुर क्रीडा नगरी जावली के आज पूरी तरीके से सजी हुई है, जहां पर स्वर्गीय नीलेश कमलाकर कड़ू और स्वर्गीय महेश रघुनाथ खरत इनके स्मरणार्थ ये नाइट टूर्नामेंट का आयोजन। साई देवा पहल के मालक, मेरे ख्याल से कल बिंजोड़ उसाटने के अड्डे में आपने देखा। अच्छा होता है कि जब भी कोई आपके गांव का खिलाड़ी नाम रोशन करता है और नंदी होता है महादेव का, वो नंदी भी आपके गांव का रोशन करता है। और बिल्कुल इस गांव के साई देवा बैल के मालक प्रमोद आपका स्वागत करेंगे। कल पिंपलगढ़ मेगा जो होगा वहां पर साई बैल रवाना होगा, शुभकामनाएं साई के लिए। और नटरा स्टाइल में खेलने का प्रयास, क्या ये मिलेंगे 5 या 2 का चौका? यस डेफिनेटली 4+1 सीमा पार, 4 रन मिलेगा पंजा। प्रत्येक अड्ड्यात उडवितो गुल्लाल भडक, कारण बैलगाड्याचा नादा एकदम कडक। तो नेक्स्ट मॅच टॉस मोरावे और बेलपाड़ा के कप्तान, बोलो तैयार। टप्पा था ये, तोहफा कबूल कर दिया है और इस तोहफे को स्वीकार लिया है। सीधा गेंद डीप बैकवर्ड स्क्वायर लेग के ऊपर से दंदनाता हुआ छक्का।
पाते सऱ्या जगात गाजते ही शिवजयंती। अंगाला लावण्यामध्ये ना सुगंधी साबण असू दे ना अत्तर असू दे, परंतु माझ्या कपाळावर ओढलेला भगवा शिवरायांचा टिला हा गर्वाने असू दे। शिवरायांचं संगीत दिनेश बंधू सर तुम्ही ऐकताय, कारण आज हिंदवी स्वराज्य संस्थापक राजे छत्रपती शिवाजी महाराज, अगर बात करेंगे इतिहास के कुछ सुनहरे पलों पर जाएंगे तो गेंद दीजिए नए मैदान के अंदर, हुमायूं, बाबर, जहांगीर, अकबर, ये सभी सल्तनत हिंदुस्तान की तरफ चले आई थी, एक तरफ इंग्रज, पोर्तुगीज, डच सभी चले आ रहे थे, लेकिन सभी सभी एक ही नाम से डरते थे, वो नाम है शेर शिवाजी और छत्रपति शिवाजी महाराज का यह संगीत डीजे के माध्यम से आप बिल्कुल सुनते हुए। चलिए गेंद दीजिए तुरंत मैदान के अंदर, बॉल अगर गुम होती है तो तुरंत नई बॉल दीजिए, समय न व्यतीत करें, दो बॉल आप चॉइस कर लेकर जाइए, अगर एक गेंद गुम होती है तो तुरंत आप एक गेंद मैदान के अंदर दीजिए। टीम का टोटल स्कोर है 6 रनों की मदद से, बोनस के रन आ चुके हैं, बोनस के, क्योंकि ये रन मिले और निश्चित तौर पर कहीं ना कहीं इसका पूरी तरीके से फायदा यहां पर नजर आता हुआ बल्लेबाजी करने वाली टीम मोरिया स्पोर्ट्स सावरकर। टीम का टोटल स्कोर है टोटल 35, 35 रन। चलिए गेंद दीजिए, तो चलिए यहां पर देखेंगे 35, धीरे धीरे लक्ष्य काफी बड़ा नजर आता हुआ बड़ा बना पाएगी पहले सत्र में बल्लेबाजी करते हुए मौर्या 11 सावरकर। देखिए यहां से आप देखेंगे ना दिनेश बंधु, ये दो खिलाड़ियों के बीच में काफी बढ़िया साझेदारी नजर आती हुई, दो ताकतवर टीमें, दोनों भी उड़न की टीमें हैं। मोरावे टीम के कप्तान बिल्कुल आ चुके हैं, बेलपाड़ा टीम के कप्तान से गुजारिश करेंगे टॉस करिए, संपर्क करें, जिसको ज्यादा रन होंगे उस टीम को बिल्कुल बाई दी जाएगी, लेकिन देखेंगे कौन सी टीम होगी आज के रात्रि में। फिलहाल पहले मैच में आपने देखा टारगेट था टोटल 50 का। चलिए बॉलर तैयार, थोड़ा सा आक्षेप था उनके ऊपर महेश ऋषि कड़ू के ऊपर, लेकिन यहां पर आते हुए महेश मुंबईकर जड़ में डालने का प्रयास, स्लोबर पर गेंद थी, ऑन साइड में ढकल दिया है, वाइडिश लॉन्ग ऑन में गेंद को उठाए, फील्ड करे, एक रन लेने का पर्याप्त समय, इसी एक रनों की मदद से मौर्या स्पोर्ट्स 11 सावरकर टीम का स्कोर है। स्कोर कार्ड के ऊपर अब तक बने हैं 36, अंतिम गेंदे बचे इस ओवर की टोटल 4, 4 गेंदों के ऊपर एक हाथ बड़ा शॉट यहां पर आएगा तो निश्चित तौर पर एक अच्छी स्थिति यहां पर नजर आएगी। फिलहाल खुश होंगे इस बल्लेबाज से हालांकि मौर्या स्पोर्ट्स सावरकर टीम के कप्तान, इस बार अच्छी गेंद, विकेट कीपर की शानदार कलेक्टिंग, डॉट बॉल की समाप्ति नजर आती हुई, दबाव बना रखा है। कभी कभी होता है कि दिनेश बंधु सर स्लॉग ओवर में जो भी गेंदबाज आता है वो दबाव में रहता है, उसको पता है कि मेरे गेंदबाजी के ऊपर आक्रमण होंगे, लेकिन मैं तारीफ करूंगा महेश मुंबईकर की, दो बड़े शॉट आने के बावजूद भी इन्होंने क्या शानदार कमबैक किया है। क्लीन बोल्ड, शानदार वापसी, विकेट नंबर जाएगा दूसरा सुमित गरत, बैक टू द पवेलियन। बैलगाडाचा नाद है एकदम कडक, दिनेश बंधू लोकांचा विचार केलात काही यंगस्टर आली आपण पाहू शकाल सबसे कातील गौतमी पाटील हिचा जास्त नादाला लागले गेलेत, परंतु तिच्या नादाला लागण्यापेक्षा एखादा वासरू घ्या, कारण बैलगाडाचा नाद एकदम कडक, कारण आज बैलगाडा क्षेत्रामध्ये देखील सुखीचे दिवस आलेत, नंदी आहे तो शंकराचा, परंतु आज महाराष्ट्राला संपूर्ण तुम्ही पाहू शकाल बैलगाडाचा नाद कडक लागतो। बोलो तयार, बढिया वापसी महेश मुंबईकर। चलिए लेग स्टंप से बाहर है गेंद, अंपायर का बिल्कुल व्हाइट बॉल का इशारा, व्हाइट की मदद से एक्स्ट्रा खातों में बढ़ोतरी होती हुई, व्हाइट की मदद से बढ़ता हुआ स्कोर है टोटल स्कोर कार्ड के ऊपर 37, 37 रन बने हैं 15 मिनट 27 सेकंड में, काफी ओवर रेट अच्छा नजर आता हुआ यहां पर। वैश्वी कृषि का 11 वैश्वी टीम के खिलाड़ियों का स्वागत करेंगे आपका। ओ हेलीकॉप्टर लैंड किया है सीधा लॉन्ग ऑन के खिलाड़ी के हाथ में, थोड़े से अचंभित होंगे बल्लेबाज, विश्वास नहीं हो रहा है उनका कि ये प्रॉपर हिट क्यों नहीं हुई, सीधा लॉन्ग ऑन के खिलाड़ी के हाथ में बल्लेबाज आउट। ओ चेक करना चाहते कुछ, चलिए जो डाउट है वो अंपायर या आपका निर्णय क्या है, चेक करना चाहते, चलिए थर्ड अंपायर आइए
और शायद देखेंगे जो बाउंड्री की लाइन है क्या वहां पर पैर उनका टच हुआ है या नहीं, इसके लिए जरूर चेक किया जा रहा है। यस प्रसाद थड़ा पर यस प्रसाद तो बल्लेबाज होंगे आउट, बैट्समैन अंपायर का तीसरे निशान निर्णय आता हुआ बल्लेबाज आउट। जे हार कर जीतने वाले को ही बाजीगर कहते हैं। इस मैदान के अंदर अगर आपको चमकना है तो बिल्कुल उस वक्त मेहनत भी करना होगा, क्योंकि कहते हैं हाथों के रेखा पर आपका भाग्य ढूंढने से बजाय माथे के पसीने में आपका भाग्य ढूंढिए। मेहनत कीजिए, मेहनत का फल हमेशा मीठा होता है। बढ़िया वापसी, पहली गेंद वाइट प्लस फोर, उसके बाद मिला छक्का, उसके बाद सिंगल डॉट विकेट वाइट विकेट, लाजवाब लाजवाब। टीम का टोटल स्कोर है 37, सिर्फ 37 बने हैं। अच्छा रोग लगाया और आखिरी इस ओवर की अब गेंद बची है मेरे ख्याल से एक गेंद का खेल बचा हुआ है। लेफ्टी बल्लेबाज सागर गरत, चलिए लेफ्टी के वर्ष लेफ्टी के खिलाफ लेफ्टी को लाने का प्रयास यहां पर करते हुए, क्या कोई बड़ा शॉट आएगा या रोक पाएंगे गेंदबाज। चलिए इस बार मिस टाइमिंग स्ट्रोक है, खिलाड़ी आते हुए दूर से कैच को नहीं लपक पाएंगे, लेकिन तब तक समय था बल्लेबाज के पास दो रन लेने का और इसी दोहरे रनों की मदद से ओवर नंबर भी समाप्त हुआ चौथा, और 18 मिनट में बिल्कुल ये चार ओवर समाप्त हो चुके हैं। अभिनंदन देंगे, स्वागत हार्दिक आभार करेंगे हम विश्व टीम का, जीत के लिए लक्ष्य होगा टोटल 24 गेंदे और 40 रनों की आवश्यकता। जब प्रत्येक ओवर मध्ये आता 10.00 ची सरासरी इथे राखावी लागेल सेकंड इनिंग्स मध्ये कृषिका 11 विश्व या संघाला। टॉस आपण करूया या ठिकाणी, बेलपाडा विरुद्ध मोरावे या दोन टीम मध्ये आपण टॉस करूया। टॉस करण्यासाठी आम्ही आमंत्रित करतो सन्माननीय अतिथी। सिमरन आर्ट्स के ओनर महेश शेट नाईक, आइए आपल्या शुभास्ते आपण या ठिकाणी टॉस करावा। शिवदास अँड धीर स्मृती मोरावे विपक्ष बेलपाडा 11 बेलपाडा, दोन टीम मध्ये ही लढाई। टॉस का बॉस, चार ओव्हरची ही मॅच। सिमरन आर्ट्स महेश शेट यांच्या शुभास्ते टॉस। हेड्स इज कॉल, कॅप्टन मोरा बेलपाडा छापा, इट इज हेड्स। अभिनंदन प्रथम बेलपाडा क्रिकेट संघ, टॉस जिंकलाय, आल्यावर नका आता निर्णय सांगा फक्त काय असेल, कसं वाटलं आज ही तुम्ही एन्जॉय करताय निलेश कडू आणि महेश करत शेलगर स्मृतीजग 2024 सात थरार एन्जॉय करताय, कसं वाटलं या स्पर्धेनंतर आल्यानंतर? नक्कीच चांगली स्पर्धा आहे, खेळायला मजा आहे। समोर तुमच्या मोरावे संघ याच विभागातील संघ आहे, कुठल्या दृष्टिकोनातून या मॅच कडे पाहता? नक्कीच चांगला खेळ करू आणि जिंकण्याचा प्रयत्न करू। बेस्ट ऑफ लक, शुभेच्छा असतील दोन्ही टीमला। टॉस जिंकला बेलपाडा संघानं, निर्णय घेतला फिल्डिंग करण्याचा आणि बॅटिंग साठी आमंत्रित केलंय ते मोरावे टीमला। नाउ बॅक टू क्रिकेट, दोन्ही टीमला देऊया शुभेच्छा। दिनेश पाटील सर यांच्याकडे आपण आता बोलूया। धन्यवाद प्रवीण सर। 24 चेंडू आणि 40 धावांचं 10.00 सरासरीचा धावांचा पाठला करायचा आहे। आज संघ खेळतील तब्बल 10 आणि या 10 संघांमध्ये पहिल्या फेरीमध्ये जो सर्वात जास्त धावा जमवेल त्या संघाला बाय दिली जाईल आणि ज्या धावांची आवश्यकता असेल त्याच धावा कॅल्क्युलेशनमध्ये घेतल्या जातील। उदाहरणार्थ एका चेंडूवर अंतिम चेंडूवर एक धावेची गरज आहे आणि जर षटकार मारला तर जी धाव गरज आहे एक तीच धरली जाईल, त्यावरच्या 5 धावा मोजण्यात येणार नाही, याची नोंद घ्या। दुसरा सामना सुरू आहे, एका बाजूला मोर्या 11 सावरकर वर्सेस कृषिका 11 वेसवी, नाणेफेकीचा कौल जिंकला कृषिका 11 वेसवी संघाच्या संघनायकानं आणि त्यांना लगेचच मात्र स्वीकार क्षेत्रक्षण, चला क्षेत्रक्षण लावायचं आहे। वेळ आपला मधला टाईम खूप जातो, कारण विचार केला प्रमोद दादा तर मॅच वेळ संपते पण मधला वेळ आहे ना तो खूप जास्त जातो असं मला वाटतं आहे। बॉल घ्या
नक्कीच जसे खेळाडू मैदानामध्ये जातील ना त्यांना सांगा क्षेत्ररक्षण लगेच सजवायचं आहे, कारण बॉल चॉईस झाले जातात तरीही क्षेत्ररक्षण लागत नाहीये, त्याच्यामुळे विनंती आहे की आपण क्षेत्ररक्षण लावायचं आहे. चला सामना सुरू करा लगेच, आणि याच्या पुढील सर्व संघांना विनंती आहे की आपण अजिबात विलंब लावायचा नाही मैदानामध्ये. दीपक सरांचा चेहऱ्यावरचा आश्चर्य सांगतो की काहीतरी पेट पूजा झाली आहे, एवढ्या चेहऱ्यावरचं हसू तसं त्यांच्या चेहऱ्यावर दिसत नाही फारसं, आणि आता मात्र भरलेला हा पोट. समर्थकडून स्ट्राईक पण नॉन स्ट्राईकला हितेश पाटील गोलंदाजीच्या मार्कवर जितेश गरत. 24 चेंडू 40 धावांचा पाठलाग करायचा आहे तो कृषिका 11 वेसवी संघाला मोरे 11 सावरकर संघाच्या विरोधात खेळताना. पहिला चेंडू क्रिकेटचा सम्राट क्रिकेटचा महाराजा वेसवी क्रिकेटच्या पटलावरचा हा सितारा 40+ असूनही लागोपाठचे 2 चेंडू 40 धावा जरी असतील तरी या धावपट्टीनं कालपासून गोलंदाजांच्या बाजूनच वळण घेताना पाहतोय. धावपट्टी जणू काही गोलंदाजाच्या प्रेमात पडले की काय, परंतु आजच्या पहिल्या सामन्यामध्ये 50 धावा चांगल्या जोडल्या आणि त्या वाचवल्या. पुढच्या चेंडू जिथे 2 चांगल्या चेंडूवर धाव आली नाही, परंतु गोलंदाज मात्र म्हणेन की खराब चेंडू टाकला गोलंदाज जितेशनं, त्याचा फायदा उठवला आणि काय सुरेख फटका पण पाहतोय. कव्हरच्या मधून मात्र ठोकला हा चौकार. अजून 2 चौकार जर ठोकले तर महेश सेठ नाईक यांच्याकडून तब्बल 500 रुपयाची बक्षीस दिली जाईल. हा चेंडू मात्र अतिशय सुरेखरित्या टाकला गेलाय जितेशचा जितेश घरजचा, आणि त्याच्यामुळे 1 लेगबायची धाव मात्र मिळते. एका धावेनं धापलक मूव होतो तो जाऊन ठेवतो तो बिनबाद. 4 चेंडूच्या संपल्यानंतर 5 धावा 10.00 ची सरासरी राखायची आहे, म्हणजेच 10 धावा जोडायचे 40 धावा. या 40 धावा ग्रामीण क्रिकेटमध्ये दिसायला खूप सोप्या आणि साध्या वाटतायत, परंतु ह्या मैदानावरती मात्र या धावा रोखण्याचं धाडस गोलंदाज दाखवू शकतात, कारण ज्या प्रकारची धावपट्टी मदत करते. स्ट्राईकर फलंदाज हितेश पाटील तर गोलंदाज जितेश गरत. चांगला फटका आहे आपण पाहतोय कवळच्या डोक्यावर मात्र हा फटकावलाय. घरंगळा चेंडू जातो छत्रश चेंडू परत येईल, चेंडू गिरकी घेतोय फिरकी घेतोय, 2 छत्रशेगांना फसवतोय. ज्याप्रमाणे पूर्वार्धामध्ये वेसवी संघाच्या क्षेत्ररक्षकाला चेंडूला फसवलं अगदी ॲक्शन रिप्ले तो चौकार भरून काढला, ज्याप्रमाणे पूर्वार्धामध्ये गेला उत्तरार्ध तसाच तो आला हा मात्र चौकार. चांगला चौकार आलाय, थोडासा आउटफील्डचा फटका मात्र बसतोय सावरकर संघाला. रिकामी जागा हेरली आहे. सुरेख फटका काऊ कोणाच्या दिशेनं आपण पाहतोय. धावा जमवल्या जातील तब्बल 2, आणि या 2 धावांसहित अतिशय उत्कृष्ट सुरुवात म्हणेन मी, कारण 10 सहित सरासरी राखायची आहे आणि पहिल्या षटकाचा खेळ संपतोय. प्रथम उत्तरार्धामध्ये 40 धावांचा पाठलाग करताना धावाकर धावा लागत आहेत त्या 11 धावा बिनबाद 11. चला टीम मिटिंग्सला आपल्याकडे फार अलाव नाही आहे, त्याच्यामुळे इथे स्टॉपवॉच सुरू आहे हेही लक्षात घ्या. तितक्या वेळेत आपण खेळ संपवणं गरजेचं आहे, कारण आम्ही वारंवार का बोलतोय तर आपल्याला सामने 1.5 च्या आत संपवायचे आहेत. हा नक्कीच त्याचबरोबर खऱ्या अर्थानं आयोजकांची विनंती येते आणि आम्ही अनाउन्समेंट करतोय की जे प्रेक्षक आहेत जे मैदानाच्या बाजूला बसलेत त्यांनी जरा आढावा घ्या, कारण डोंगर आहे बाजूला दगड्स वगैरे येऊ शकतात वरून, याचीही काळजी घ्या. त्याचबरोबर जनावर साप
असू शकतात, कारण जंगलची थोडीशी एरिया आहे, त्याच्यामुळे तीही काळजी घ्या, आपली जबाबदारी आपण घ्यावी, त्याला कोणत्याही प्रकारचे आयोजक जबाबदार नसतील याची नोंद घ्या. गोलंदाजीच्या मार्गावर गोलंदाज बाळू घरत. पहिलं षटक हे संमिश्र राहिलं, 11 धावा जरूर जमल्या, परंतु थोडासा आउटफील्डच्यामुळे चौकार गेला तिथे, त्या 4 धावांच्यामुळेच 11 धावा मात्र जमत आहेत. समर्थकडून पुन्हा एकदा स्ट्राईक, ज्यांना आतापर्यंत 4 धावा जोडलेत. हा चांगला फटका कव्हर पॉईंटच्या मधून चेंडू टोलवला आहे, सुंदर क्षेत्रक्षण पाहतोय. तत्पूर्वी मात्र 2 धावा जोडल्या जात आहेत, प्रत्येक चेंडूवर प्रहार केला जातोय, आणि 40 धावांचा पाठलाग करण्यासाठी मात्र चांगली फटकेबाजी समर्थकडून. एस पंच शॉर्ट रन, दैव देता आणि कर्म नेत, जीवाच्या आकांतानं दुसरी रन कम्प्लीट केली, परंतु पहिलीच रन नीटशी कम्प्लीट नाही झाली, दुसऱ्या रनला पलटला, त्याच्यामुळे 10 मात्र मिळवती फक्त आणि फक्त 1. त्याला रिव्ह्यू नाही आहे या सारी गोष्टीसाठी, प्रत्येक गोष्टीला रिव्ह्यू नाही, इथे फक्त नोबॉल, इथे फक्त रिव्ह्यू असेल तुम्हाला बीमरान रनआउटसाठी. येतो उडाया, बराच वेळ वाघाला किती वेळ शांत ठेवणार, तो मात्र शांत नाही राहणार. अतिशय उत्कृष्टचा फटका पाहतोय, हा ठोकला गेलाय कॉर्नरच्या डोक्यावरून षटकार. या षटकाने मात्र धापलकर धावा लागल्या, भरता वेगानं धावल्या, तब्बल 18 धावा. 40 धावांचा पाठला करायचा क्रिकेट 11 वेस्टी संघाला, आणि फटकेबाजी जरूर दाखवली होती. यानंतर मात्र पॉईंटच्या डोक्यावर फटकावायचा होता, क्षेत्रक्षण तिकडे तैनात होता, आणि एक मोठ्या फटक्यानंतर एक मोठा हादरा क्रिकेटमध्ये वार पलटवार होताना पाहतोय, समर्थ कडू होतोय बाद. समर्थकडून एक षटकार जरूर दाखवला, एक चौकार दाखवला, तब्बल त्यांना जोडल्या 7 चेंडूमध्ये 11 धावा, आणि या 11 धावानंतर परतला नवीन फलंदाज आशुतोष पाटील, जाईल स्ट्राईकवर. गोलंदाज बाळू घरत, ज्यांना आतापर्यंत चेंडू टाकून झाले 3, आणि धावा मात्र त्याने मोजल्या तब्बल 7 धावा. अजूनही 22 धावांची गरज आहे 15 चेंडूमध्ये. 15 चेंडू 22 धावा, मी म्हटलं होतं की आव्हान दिसायला सोपं जरूर आहे, परंतु या धावपट्टीवर हे आव्हान कठीण बनू शकतो तो मोर्या 11 सावरकर संघ. चला सामना सुरू करा. आशुतोष पाटील पहिल्यांदा स्ट्राईकवर असेल, डावखुरा फलंदाज, तर गोलंदाजीच्या मार्कवर बाळू घरत. काय सुंदर गोलंदाजी पाहतोय, अँगल बनवला जातोय डावखुऱ्या गोलंदाजाच्या विरोधात. बाळू घरत मात्र हा टाकतोय निर्धाव चेंडू, पहिला निर्धाव चेंडू पहिल्यांदा खेळ आहे आशुतोष पाटीलला. सुरे एक टप्पा पडल्यानंतर चेंडू झपकन आत आला, परंतु इथे मात्र जास्त चेंडू बाहेर गेला, पहिल्यांदा चांगला आत आला, इथे बाहेर गेला, आणि त्याच्यामुळेच पंचांचा हात इशारा झाला वाईट बॉलचा. अवंतरची धाव, जो अगोदर चेंडू निर्धाव टाकला त्यानंतर मात्र हा वाईट बॉल. धाबलकर धावा लागतायत तब्बल 19. पुन्हा एकदा जोरदार मारायचा प्रयत्न जरूर केलाय, नॉन स्ट्राईकला फलंदाज मात्र आक्रमकता दाखवत आहेत, परंतु पंच मात्र स्थिर आणि सावर, पंच एकदम स्थिर, आणि अशा प्रकारे इथे मात्र निर्धाव चेंडू सांगता होते. चला सामना सुरू करा, कारण पंचाचा निर्णय हा अंतिम राहील, आणि त्याच्यामुळे ही धाव मात्र नाही आहे. 5 चेंडू टाकून झाल्या षटकामध्ये धापडकर धावा लागत आहेत, ते आतापर्यंत तब्बल 19 21 धावा, म्हणजे 13 चेंडू आणि 21 धावांचं गणित. बॅटची कडा सुंदररित्या थर्ड मॅच दिशेतून चेंडू सरळ जाईल सीमारेषेच्या बाहेर, 2 चेंडू निर्धाव खेळल्यानंतर मात्र हा ठोकला चौकार आशुतोषनं, आणि अशा प्रकारे 4 धावानं समीकरण बदललं जाईल, समीकरण राहील 12 चेंडू 17 धावा.
चला टीम मीटिंगला आपल्याकडे एवढा वेळच नाही आहे मित्रांनो, त्याच्यामुळे कारण सगळ्या रणनीती ना दादा घरून आखून यायच्या असतात. रिकाम्या वेळेत जास्त घाम घालला की युद्धाच्या वेळी कमी रक्त सांडावं लागतं. 12 चेंडू 17 धावांची गरज 12 चेंडू आणि 17 धावांची गरज आहे. 12 चेंडू आणि 17 धावांची गरज. प्रॅक्टिस मेक्स परफेक्ट तुम्हाला बनवतं. त्याच्यामुळे प्रॅक्टिसच एवढी करायची की मैदानामध्ये उतरल्यावर सगळ्या रणनीती एका झटक्यात तिथे उतरल्या पाहिजेत. नाहीतर मग कोण गोलंदाजी करणार, कोण कधी टाकणार, कोण कसा खेळणार ह्या प्रॅक्टिसच्या वेळेला ठरलं पाहिजे की आज कसा खेळ राहील. थोडेसे फेरबदल जरूर राहतात. चला सामना सुरू करा, सामना सुरू करा प्लीज. 12 चेंडू 17 धावा. गोलंदाजीच्या मार्गात गोलंदाज यज्ञेश गरत. हा सुपला, हा सुपला फसलाय कारण फटकावायचं होतं फाईन लेगच्या मधून, परंतु इथे मात्र हितेश पाटील खेळतो निर्धाव चेंडू. हितेश पाटील निर्धाव चेंडू खेळतो. ऑफसाईडला खूप सारा निघाला, गोलंदाजानं ओळखला टान्स आणि यज्ञेश गरतनं माझा टाकला निर्धाव चेंडू. चेंडू हवेत आहे, चेंडू हवेत राहिलाय, फटका फसलाय आणि झेल घेतला जाईल. इथे मात्र हितेश पाटील होतोय बाद. चंद्रकांतजी घरत साहेब आणि बालकृष्ण घरत साहेब, चंद्रकांतजी घरत साहेब आणि बालकृष्ण घरत साहेब दोन्ही मान्यवरांना विनंती करतोय की आपण अतिथी कक्षामध्ये येऊन लगेच आसनस्थ व्हायचं आहे. पुन्हा एकदा म्हटलं होतं की 40 धावांचं आव्हान हे आव्हान अवघड बनू शकलं जाऊ शकतं. समर्थ कडूचा खेळ चांगला राहिला. 7 चेंडूमध्ये 11 धावा जोडल्या, 4 चेंडूमध्ये 6 धावा हितेशने जोडल्या. आशुतोषने एक चांगला चौकार दाखवलाय, पण आता मात्र स्ट्राईकवर आहे तो अविनाश पाटील खेळतोय पहिला निर्धाव चेंडू. राजेश यज्ञेश घरत ही गोलंदाजी खूप सुंदर कारण 3 चेंडूमध्ये 1 विकेट आणि 1 धाव नाही. बॅटची कडा इथे संधी होती, गलीमधून चेंडू ट्रॅव्हल झाला होता जरूर, झेल पकडण्याची नामी संधी होती, संधी फसली, धाव मात्र 1 बहाल जारी. बालकृष्ण घरत साहेब यांच्याकडून तब्बल या स्पर्धेला 5000ची नकद राशी देणगी म्हणून येते आहे. या आदर्श मान्यवरांचं आम्ही सहर्ष स्वागत करतो. आदरणीय बालकृष्ण घरत साहेब या आदर्श व्यक्तिमत्वांकडून या स्पर्धेला तब्बल 5000 रुपयाची नकद राशी देणगी म्हणून येते आहे. या आदर्श व्यक्तिमत्वांचं आम्ही मनपूर्वक स्वागत आणि आभार प्रकट करतो. धन्यवाद. एक नामी संधी दिली होती. इथे संधीपेक्षाही दीपक सर विकेट्स पेक्षाही निर्धाव चेंडू महत्वाचा ठरला होता सावरकर संघाला. परंतु एका दुसरा मोठा फटका कृषिका 11 वेसवी संघाला पुन्हा एकदा फ्रंटफुटवर घेऊन येईल. ती फलंदाजी आशुतोषच्या बॅटमधून येईल का, एक मोठा फटका जर लगावला गेला तर मात्र नक्कीच कमबॅक करेल का. 16 धावांची गरज अजूनही उरली आहे 8 चेंडूमध्ये 8 चेंडू 16 धावा. आशुतोष पाटील चला सामना सुरू करा. वारंवार सांगावं लागतं कारण घडल्याचा काटा आपल्या तरी थांबत नाही आहे. आयोजकाला आम्ही ते स्टॉपवॉच लावून बसलेत. गोलंदाज यज्ञेश गरत आशुतोषसाठी. हा फटका चांगला आहे, मी म्हटलं होतं की एक मोठा फटका, एक मोठा फटका जरूर येतो कृषिकाईला. वेशवी संघाचा आशुतोष ठोकतो हा षटकार आणि या षटकारानं मात्र गणित बदलले जातील. सुरेख सुरेख फटकेबाजी, ठोकला स्ट्रेट हिटचा हा फटका आणि डावखुऱ्या फलंदाज आशुतोषनं दाखवलाय आपला बॅटचा हिसका षटकार. बॉल बॉल द्या.
एक चांगला फटका षटकार आशुतोषच्या बॅट मधून येतोय. या षटकारानं मात्र गणित पुढचं बदललं. 7 चेंडू आणि जिंकण्यासाठी 10 धावांची गरज. 7 चेंडू आणि 10 धावांची गरज. चांगला खेळ या दोन्ही संघांचा राहिलाय. 40 धावा पूर्वार्धामध्ये जरूर बनल्या, परंतु त्यानंतर मात्र उत्तरार्धामध्ये पहिल्या षटकामध्ये तब्बल धावा आल्या 11, दुसऱ्या षटकामध्ये 12 धावा आल्या 23 बनल्या, परंतु यज्ञेश गरतने टाकले पहिले 4 चेंडू ज्याच्यावर धाव फक्त आली होती 1, परंतु यानंतर आशुतोष पाटीलनं पलटवार केला आणि त्यानं ठोकलेल्या या षटकानं मात्र गणित पुरतं बिघडलं गेलं. 7 चेंडू आणि 10 धावांची गरज कृषिका 11 वेशवी संघासाठी. यज्ञेश गरत जोरदार अपील जरूर झालाय. अपिलामध्ये उत्साह फार होता हे ओळखलं. एक मोठा फटका जरूर आला, पण त्यानंतर मात्र अंतिम चेंडू टाकला निर्धाव, त्याच्यामुळे अगदी बॅलन्स इक्वेशन आपण पाहतोय. कारण 10 सरासरी राखायची होती, 24 चेंडू आणि 40 धावांची गरज होती पहिल्या षटकामध्ये 11, दुसऱ्या षटकामध्ये 12, तिसऱ्या षटक यज्ञेश गरतचं निव्वळ 7 धावांचं, 30 धावा धापाकडे लागल्या. येणारे 6 चेंडूमध्ये 10 धावांची गरज. बेलपाडा संघानं रेडी राहायचं आहे, त्याचबरोबर स्वर्गीय शिवदास धीरज स्मृती मोरावे या दोन्ही संघानं रेडी राहायचं आहे. यानंतर तुमचा सामना आहे, त्याच्यामुळे दोन्ही संघानं अगदी स्टेजच्या समोर येऊन उभं राहा आणि बेलपाडा संघानं आपल्या निर्णयासोबत उतरायचं आहे मैदानामध्ये. 6 चेंडू 10 धावांचं गणित. काय घडतंय, काय बिघडतंय क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरती? कोण कोणावर हावी होईल? कोणता संघ एक पाऊल पुढे टाकत या स्पर्धेमध्ये आपलं अधिराज्य गाजवेल, तर कोणता संघ मात्र घरच्या प्रवासाला लागेल? 6 चेंडू 10 धावांचा थरा नाट्य ते रंगताना मी पाहतोय. उशीर का चाललाय हा प्रश्न विचारला जाईल सगळ्यांना. 6 चेंडू आणि 10 धावांची गरज. वेळ खूप घेतला जातोय, परंतु इथे विचार विनिमय केला जातो. स्ट्राईक वर असेल अविनाश पाटील. 6 चेंडू आणि 10 धावांची गरज. चांगला फटका आहे, स्टेडियमचा फटका. लॉंग ऑफ चा चेंडू ट्रॅव्हल झालाय, धाव मात्र मिळेल फक्त 1 आणि 1 धावेनं अविनाशने मात्र ओळखलं की आशुतोषच्या बॅटमधून धावा येत आहेत. तो येतो स्ट्राईकवर. पाच चेंडू आणि 9 धावा. चला चला सामना सुरू करा. 5 चेंडू 9 धावांची गरज आहे स्ट्राईकवर असेल तो म्हणजे आशुतोष पाटील. गोलंदाजीच्या मार्कवर सुमित घरत. जुना अजांता अनुभव पुन्हा एकदा पन्नाला लागला जातोय. 10 धावा एकाला वाचवायच्यात, एकाला 10 धावा काढायच्यात. सुंदर चेंडू टाकलाय जरूर. काऊ कोणाच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय, धाव दुसरी द्यायचा प्रयत्न केला जातोय. ही रिस्की रन बनली असती आणि अशा प्रकारे फलंदाज मात्र अविनाश नॉन स्ट्रायकिंगला पोहोचू शकला नाही, तो झाला रन आउट. मागच्या सामन्यामध्ये 14 धावा अंतिम षटकामध्ये वाचवल्या, परंतु इथे धावा जमवायचे 10. त्या 10 धावांचा खेळ कसा राहील? आशुतोषवर नजरा लागलेच जरूर, कारण त्यासाठीच आपली विकेट सॅक्रिफाय केली ती म्हणजेच अविनाशनं. आशुतोष तर नवीन फलंदाज राहील, नॉन स्ट्राईक राहील दीपेश मुंबईकर. गोलंदाज सुमित आपला अनुभव पणाला लावतोय. पुन्हा इथे एक चांगला चेंडू आहे, इथे पण पाहतोय सुरेख फटका. फक्त आणि फक्त 1 धाव. प्रत्येक चेंडूवर 1 धाव सावरकर संघाला त्रासदायक ठरणारच नाही आहे, परंतु मी म्हटलं होतं की 40 धावांचा पाठलाग करताना अंतिम षटकापर्यंत हा सामना असा येईल. येस तिसरे पंच पाय ओके स्क्रीनवर पाहिलं जाईल. इथे मात्र मागचा पाय
रिटर्न क्रीज इथे मात्र बॉस येतील आणि ते पाहतील की काय नेमकं घडलंय. पंताने मात्र रिटर्न क्रीजसाठी विचारपूस होते. वेट येणार पॅनल फुल फॉर्ममध्ये, सगळेच पॅनल सगळ्यांचे आजकाल फॉर्ममध्ये आहेत. फक्त प्रमोद दादा पॅनल बनून राहणं गरजेचं आहे. क्षेत्रक्षण फक्त हलवू नका तुम्ही, निर्णय नक्की येईल. तीन चेंडू टाकून झालेत. इट्स अ नो बॉल कॉल, इट्स अ नो बॉल कॉल. हा नो बॉल असेल फ्री हिट. रिटर्न क्रीजला पाय लागलाय क्लिअर कट. आणि आमचे पंच हुशार आहेत, नीरज राणा सरांनी त्यांच्या 12th मॅनलाही दाखवलं, कारण दूध का दूध पाणी का पाणी दाखवायची पद्धत इकडे आहे. त्याच्यामुळे या नो बॉलने गणित बिघडले जातील. तीन चेंडू आणि जिंकण्यासाठी 6 धावांची गरज. एक मोठा फटका म्हणजे हा सामना अंतिम चेंडूपर्यंत राहील, अंतिम चेंडूपर्यंत जरूर राहील. तीन चेंडू आणि 6 धावांची गरज. स्ट्राईकवर फलंदाज. या चेंडूवर मात्र धाव फक्त आली फक्त एक, आणि चेंडू आता मात्र राहतील दोन दोन दोन. पहिली एक, नंतर एक रन आउट, नंतर पुन्हा एक, मग नो बॉल, मग नो बॉल, आणि आता एक पुढचा बॉल. चार बॉल झाले, आता झाला बॉल. पंच बॉल, पंच बॉल किती झाले? तीन. वेट वेट, वेट वेट, मिस्टेक मिस्टेक में गलती. तीन चेंडू आणि 5 धावा, तीन चेंडू आणि 5 धावा. सुमित करत गोलंदाजीच्या मार्कवर तर अशुतोषने सामन्यात रंगत आणली आहे. एक नोबॉलने सामना चित्र बदललंय. चांगला फटका आहे, चांगला फटका आहे. मिडविकेटच्या तर्फे तैनात आहे. दुसऱ्या रनचा प्रयत्न केला जाईल. इथे सगळंच घुमतंय, सगळं फिरतंय. पराये लोगों से शिकायत क्या करना, घाव तो अपनों के ज्यादा चुभते हैं. एक घाव, एक घाव चुभले जातील. जिथे धाव होती फक्त आणि फक्त एक धाव आल्या दोन. लक्षात घ्यायचं आहे, स्ट्राईक चेंज किंवा रन तशी मिळणार नाही, दोघेही रनिंग मध्ये पाहिजे. दोघांनाही क्रीज सोडणं गरजेचं आहे आणि मधून धावायचं नाही. नियम लक्षात घ्या, दोन्ही फलंदाजाने मधून धावायचं नाही आणि दोघांनी क्रीज सोडलेली. दोन चेंडू आणि 3 धावांची गरज. दोन चेंडू 3 धावा, धक धक धक. दोन चेंडू 3 धावा. आशुतोष माघारी परततोय. या चेंडूवर फटका का नाही आला? सुमितचा हा चेंडू चांगला राहिला. आशुतोषनं मात्र माघार परतला. सामना अजून कोणासाठीही संपला नाहीये. 40 धावांचा पाठलाग करताना इथे जबरदस्त खेळ राहिला दोन्ही संघांचा आणि इथे शेवटला गणित राहिला होता. एक चेंडू आणि कंपल्सरी 3 धावांची गरज. जोर का झटका है जोरों से. एक चेंडू 3 धावा. पुन्हा एकदा अनाउन्समेंट करतोय की कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम आहे आणि दोघांनाही क्रीज सोडणं अनिवार्य असणार आहे. एक चेंडू 3 धावा.
एक चेंडू तीन धाबा, प्रत्येक षटकामध्ये दहाची सरासरी राखायची होती समर्थ कडू आणि टीम। हे आव्हान मात्र अंतिम चेंडूवर घेऊन आलंय। एक चेंडू आणि तीन धाबा, धक 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 सगळीकडे होतय मैदानामध्ये आणि मैदानाच्या बाहेरही। चला वेळ खूप चाललाय, पण सुमित घरात त्यानं अनुभव पाना लावला। एक नोबॉलनं थोडीशी हालचाल थांबण्यात खूप झाली, पण ते अंतिम चेंडूवर काय घडेल काय घडेल काय बिघडेल, इथे कशा प्रकारचा खेळ राहील। एक चेंडू जिंकण्यासाठी तीन धावांची गरज। जर निर्धाव चेंडू टाकला सुमित घरतनं तर मात्र पंकज घरत यांच्याकडून तब्बल 1000 बक्षीस दिली जाईल। षटकार मारला तर 500 महेश दादा नाईक यांच्याकडून, निर्धाव टाका 1000 पंकज घरत याच्याकडून, षटकार मारला तर महेश दादा नाईक यांच्याकडून 500 बक्षीस। बक्षीस दोघांना आहे, जिंकायचं एकालाच आहे। काय घडेल काय बिघडेल हे फक्त आणि फक्त टाळ्या होत्या मित्रांनो। एक चेंडू आणि तीन धाबांची कंपल्सरी गरज। विनाशकाली विपरीत बुद्धी, स्विच इटचा फटका या वेळेला खेळणं म्हणजेच तारेवरची कसरत। आणि स्विच इटचा हा फटका खेळला आणि तिथे मात्र निर्धाव चेंडू टाकला पंकज घरत त्याच्याकडून, मात्र सुमित घरासाठी तब्बल बक्षीस आणि 1000 बक्षीस। सामना असं वाटत